बातमी आहे कोल्हापूरमधून। कोल्हापुरात मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या घरासमोर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलाय। संभाजीनगर येथील निवासस्थानी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आलेला आहे। संपूर्ण महाराष्ट्रभर मराठा समाज आक्रमक झालेला आहे। मराठा आरक्षण आंदोलनाला आता हिंसक वळण लागलेलं आहे आणि याच पार्श्वभूमीवर पोलीस बंदोबस्तातही वाढ करण्यात आले। कोल्हापूरमध्ये मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या घरासमोर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला। आमचे प्रतिनिधी अमर सिंह पाटील आपल्यासोबत थेट जोडले गेलेत, आपण त्यांच्याकडून अधिकची माहिती जाणून घेऊया। अमर, काय सांगाल, कोल्हापूरमध्ये आता चंद्रकांत पाटील यांच्या घरासमोर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे, कशा प्रकारची परिस्थिती आहे त्यांच्या घराबाहेर? कोल्हापुरातील संभाजीनगर येथे राहणारे चंद्रकांत दादा पाटील हे मराठा आरक्षणाच्या उपसमितीचे उपाध्यक्ष आहेत। त्याचबरोबर कोल्हापुरामध्ये आज आक्रमक आंदोलन होण्याची दाट शक्यता दिसते, म्हणून कोल्हापुरातील सर्व नेत्यांच्या घराच्या बाहेर पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे। येथे आपण पाहू शकाल की शस्त्रधारीही पोलीस बंदोबस्त करण्यात आला आहे। त्याचबरोबर एपीआय दर्जाचे असतील किंवा चंद्रकांत दादा पाटील यांच्या घराकडे येणारे रस्तेही पोलिसांनी बॅरिकेड लावून बंद केलेले आहेत। कोल्हापुरातील असणाऱ्या सर्व रस्त्यांना पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे। नीलम, अगदी अमर, या ठिकाणी पोलिसांचा फौजफाटा पाहायला मिळतोय, मात्र उपसमितीचे अध्यक्ष आहेत चंद्रकांत पाटील, काल बैठक देखील झालेली आहे, त्यानंतर हा फौजफाटा करण्यात आलेला आहे, त्या ठिकाणच्या नागरिकांची प्रतिक्रिया कशा प्रकारे आहे, कशा प्रकारे संतप्त त्या ठिकाणी मराठा समाज दिसतोय? मराठा समाजाने आज सकाळ सकाळ नदीमध्ये उतरून आंदोलन केलं, याचबरोबर हा समाज आक्रमक होण्याच्या स्थितीत आहे। सकाळी लवकर आज छत्रपती शाहू महाराज हे आंतरवाडी सराटीला भेटीला गेले, जरंगे पाटलांच्या भेटले गेले आहेत, त्यामुळे कोल्हापुरात कोणत्याही क्षणी काही घडू शकतं यासाठी पोलीस प्रशासन आता सज्ज झालंय। नीलम, चंद्रकांत पाटलांच्या निवासस्थानी देखील अमर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे, आणखी पुढे काय पावलं उचलली जाणार आहेत, कारण सुरक्षेचा प्रश्न देखील तितकाच महत्वाचा आहे? एकंदरीत पाहिलं तर महाराष्ट्र राज्यामध्ये सर्व नेत्यांची घरं किंवा प्रमुख कार्यकर्त्यांची घरं पेटवण्याचा आणि पेटवण्याचा प्रकार चालू आहे। त्याच पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील सर्व सतर्क राहावं यासाठी पोलीस प्रशासन आता सतर्क आहे। कोल्हापुरात असणाऱ्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या आणि नेत्यांच्या घरावर पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे। नीलम, अगदी अमर, या परिस्थितीवर तुम्ही असेच लक्ष ठेवून राहा, तुमच्याकडून अधिक माहिती जाणून घेत राहू, तुर्तास धन्यवाद। तर कोल्हापूरमध्ये चंद्रकांत पाटील यांच्या घरासमोरील पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आलेली आहे। मराठा आरक्षणासाठी हा समाज चांगलाच आक्रमक झालेला पाहायला मिळतोय। ठिकठिकाणी जाळपोळीच्या दगडफेकीच्या घटना देखील घडत आहेत आणि याच पार्श्वभूमीवर सुरक्षेसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे।